नमस्कार मंडळी मंडळी ग्रहांचं गोचर भ्रमण हे वर्षातून महिन्यातून अनेकदा होत असत त्याचा प्रभाव हा प्रत्येक वेळी राशींवर चांगला वाईट शुभ अशुभ निर्माण होताना दिसतो काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही दिवसांसाठी असतं तर काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही वर्षांसाठी असतं त्यापैकी शनी ग्रहाचं एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण हे सर्वाधिक म्हणजेच अडीच वर्षांसाठी असतं आणि म्हणून अडीच 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 असे तीन राशीतून जाणाऱ्या अडीच अडीच वर्षांची बेरीज म्हणजे साडेसात साडेसाती शनी तर सर्वात कमी गोचर भ्रमणाचा कालखंड असतो तो म्हणजे चंद्राचा चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये सव्वा दोन दिवसाने भ्रमण करतो म्हणजे राशी बदल करतो तर शनीच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात होणारं जे शनीचं भ्रमण आहे त्याच्या खालोखाल आहे ते म्हणजे राहूचं भ्रमण राहू आणि केतूचं सुद्धा म्हणजे राहू आणि केतू एकाच वेळेला आपली राशी बदलतात हे गोचर भ्रमण असतं अठरा महिन्यांसाठी मंडळी बऱ्याचदा राहू हा मोठ्या प्रमाणामध्ये अशुभ फलदायी असल्यामुळे राहूचं राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी माहिती असणं फार महत्वाचं ठरतं नुसते अशुभ फळ माहिती घेण्यासाठी नाही तर राहू काही राशींना अतिशय लाभदायक सुंदर अशी जोरकस शुभ फळ सुद्धा देतो त्यामुळेच आपल्याला आजच्या भागामध्ये राहूच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास करायचा आहे कारण राहू ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं राशी परिवर्तन करून मेष राशीमधून सध्या तो मेष राशीमध्ये आहे मेष राशीमधून गुरुग्रहाच्या मीन राशीमध्ये म्हणजे मागच्या राशीमध्ये पदार्पण करणार आहे अठरा महिन्यांसाठी आणि हे राशी परिवर्तन कधी सुरू होणार आहे कधीपर्यंत असणार आहे अठरा महिन्याचा हा कालखंड कोणता असणार आहे ऑक्टोबरपासून सुरू होणारा आपल्या मेष राशीसाठी काय बरं त्याचे परिणाम मिळतील या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे तेव्हा अवश्य व्हिडिओ संपूर्ण पहा शिवाय शेवटच्या भागात आपण उपायसुद्धा माहिती करणार आहोत तर हे राशीफळ आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेतोय मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयनभोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वास्तू ज्योतिष या विषयातली अशा रोचक माहिती नेहमीच घेण्यासाठी आणि मासिक राशी भविष्य आपल्या आप चॅनलवर नेहमी पाहण्यासाठी राशी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा, आप सुद्धा ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थममेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतोच चला तर मग माहिती करून घेऊया राहू परिवर्तन म्हणजे राहू केतू परिवर्तन मेष राशीसाठी कसं राहणार आहे राहू आणि गुरु या दोन्ही ग्रहांची युती मेष राशीमध्ये सुरू होती म्हणजे सध्या आहे गुरुग्रह हा मेष राशीचा भाग्येश ग्रह असल्यामुळे मेष राशीला गुरुग्रहाचा मनावर तसा भाग्याचा लाभ शुभ परिणाम मात्र मिळत नव्हता कारण गुरु आणि राहूचा अशुभ असा चांडाळ योग त्यामुळे मेष राशीच्या मंडळींना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता हातातोंडाशी आलेला घास हा खाली पडत होता मनावर तसं यश परिपूर्णपणे जोरकसपणे मिळत नव्हतं मात्र तीस ऑक्टोबर दोन हजार पासून अठरा मे दोन हजार पर्यंत राहूचं गोचर भ्रमण मीन राशीमधून सुरू होणार आहे त्यामुळे भाग्येश गुरुग्रह जो आपल्या मेष राशीच्या प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करतो आहे त्याचं परिपूर्ण असं भाग्यकारक यश परिणाम आपल्या राशीला त्यानंतर म्हणजे तीस नंतर मिळायला सुरुवात होईल प्रथम स्थानातून राहू बाहेर झाल्यामुळे त्याचा सगळ्यात मोठा लाभ आपल्या आरोग्यासाठी खूप सुंदर होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा स्वास्थ्यवर्धक राहणार आहे तसेच प्रथम स्थानातील गुरुग्रह हा आपल्या कामातील यशाचा आवाका वाढवून समाजामधील असलेलं आपलं जे स्थान आहे नावलौकिक आहे तो सुद्धा वाढवायला अतिशय सुंदर मदत करेल राहू आपल्या राशीला बाराव्या स्थानामध्ये आल्यामुळे त्याची दृष्टी ही आपल्या सहाव्या घरावर पडणार आहे आणि ह्या सहाव्या घरामध्ये असणारे केतू ज्या सहाव्या घरावरून शारीरिक रोग गुप्तशत्रू अडचणी यांचा अभ्यास केला जातो या सगळ्यांचं निराकरण राहूच्या सहाव्या घरावरील दृष्टीमुळे होताना बऱ्यापैकी दिसायला लागेल म्हणजे गुरुचा लाभ आणि राहूचा सुद्धा लाभ राहूचा सर्वात मोठा लाभ म्हणजे कर्जातून मुक्ती मिळवणं बऱ्याचदा आपण आर्थिक गरजा भागवण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी मोठी कर्ज घेतलेली असतात आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी योग्य अशी पैशाची तरतूद काही कारणांमुळे थांबून राहते अडकलेली असते त्याप्रमाणे ते होताना दिसत नाही राहूच्या बाराव्या घरातील गोचर भ्रमणामुळे विविध माध्यमातून होणारी पैशाची आवक वाढायला लागेल त्याला अर्थात गुरुग्रह सुद्धा कारणीभूत आहे बरं का कर्जफेडीसाठीचा मार्ग त्यामुळेच प्रशस्त व्हायला लागेल याचा अनुभव राहू बदलानंतर आपल्या राशीला निश्चितपणे यायला लागेल राहूचं मेन राशीमधून होणारं गुरुग्रहाच्या राशीमधून होणारं हे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आनंद निर्माण करायला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करायला आध्यात्मिक जीवनाची खरी खरी ओळख करून द्यायला सुद्धा खूप सुंदर मदत करेल कारण तसंही अध्यात्माचं स्थान म्हणून बाराव्या घराचा अभ्यास करतात आता पाहूया राहूच्या गोचर भ्रमणाचे काही प्रतिकूल परिणाम हो जसे शुभ तसे अशुभ सुद्धा राशीला बारावा राहू येणं हे काही बाबतीत नकारात्मक समजलं जातं कारण बारावं घर हे मुळातच व्ययस्थान नुकसान दाखवणारं घर आहे त्यामुळे आपल्याला कुठलंही काम करण्यापूर्वी त्या कामाच्या संदर्भात योग्य नियोजनकारांचा सल्ला जाणकार मंडळींकडूनच घ्यायचा आहे हे महत्वाचं आहे कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुठलंही काम ह्या काळात घाईघाईने करून चालणार नाही ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला नुकसान होऊ शकतं तसेच राहू आणि केतू हे प्रत्यक्ष ग्रह नसून हे छायाग्रह आहेत आभासी ग्रह आहेत त्यामुळे आभासी जीवनातून बाहेर पडून व्यवहारी जीवना जीवन माहिती करून घेऊन नंतरच व्यवहाराचे महत्वाचे निर्णय आपल्याला ह्या दीड वर्षाच्या अठरा महिन्याच्या काळात घ्यायचे आहेत ज्याला आपण म्हणतो चण्याच्या झाडावर चढून चालणार नाही हार्बराच्या झाडावर चढू नका व्यवहारात म्हणतो आपण की हार्बराच्या झाडावर चढलं म्हणजे नुकसान करणं काही वेळेला आपल्या आजूबाजूला असलेली मंडळी आपल्याला उकाचच नको तितकं आभासी जगाची ओळख करून दाखवतात आणि ते आभासीच असते जे जग प्रत्यक्षामध्ये नसतं अशा अप्रत्यक्ष आभासी जीवनाची गोड स्वमधर स्वप्न दाखवली जातात ज्यामध्ये आपलं नुकसान हे ठरलेलंच असतं यालाच हरभऱ्याच्या झाडावर चढणं किंवा चढवणं असं म्हणतात व्यवहारामध्ये त्यामुळे या काळामध्ये आपल्याला अशा लोकांपासून लांब राहायचंय आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे की ज्या गोष्टी खरंच होतील का त्याचा बारकाईने अभ्यास करत लगेच कळेल कार्यक्षेत्रातील वाढ होण्याबरोबरच आपल्या जबाबदारीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसणार आहे त्यामुळे अत्यंत संयमाने वागायचंय आणि राहायचं आहे कामातील परिपूर्ण यश मिळवण्यासाठी मेहनत मात्र अधिक प्रमाणामध्ये करावी लागणार आहे म्हणजे आळशीपणा करून बिलकुल चालणार नाही जी मंडळी परदेशामध्ये आपलं कार्यक्षेत्र विस्तारण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना सुद्धा या राहूचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळवताना दिसेल कष्ट मात्र जास्त घ्यावे लागते राहूचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात प्राप्त करण्यासाठी मग काय बरं करायला पाहिजे उपाय तर पुरुषांनी कालभैरव अष्टकाचा पाठ दर शनिवार आणि सोमवार अवश्य एकदा तरी करा वेळ आहे तर अकरा वेळा करा तर महिलांनी स्तोत्राचा पाठ मंगळवार आणि अष्टमीच्या दिवशी अवश्य पठण करा नियम एक वेळा आणि वेळ असेल तर नऊ वेळा मंडळी माहिती कशी वाटली या राहू बदलाची अवश्य कळवा तसेच मंडळी आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या राशीचं मासिक राशी फळ जे आपण देत असतो ते सुद्धा अवश्य पाहत जा आणि नियोजन करत जा संपूर्ण महिन्याचं काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक मुद्दामून त्यासाठीच खाली दिलेले अवश्य हे सगळे व्हिडिओ आपण पाहू शकता तर मंडळी आता थोडंसं आपल्या ज्योतिष कट्टाची माहिती आपले दोन पुस्तकं प्रकाशित झालेले त्याची आम्ही नेहमी जाहिरात करतो कारण लोकांना सांगितल्याशिवाय माहिती होणार नाही आणि त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठेही असाल आठ ते दहा दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये गुगल पे करून मागवू शकता या ग्रंथाचं वैशिष्ट्य स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकता <coughs> तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीच यंत्र आहेत त्याची माहिती अवश्य घ्या व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि अवश्य आपण त्या गोष्टींची ऑर्डर नोंद करू शकता म्हणजे असा आहे राहूचा मेष राशीतला होणारा बदल ऑक्टोबर महिन्यापासूनचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कळावे लोबा असावा धन्यवाद